शिव सकाळ मित्रांनो नमस्कार. मी अभिषेक म्हणते, तुमचं स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हाला कॅप्शनवरून कळलंच असेल की आज आपण कुठे चाललो. नक्कीच भीमाशंकर. तर भीमाशंकरला कुठे जायचं, कसं जायचं हे सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण आल्यावर ठाणे स्टेशनला. तुम्हाला माझ्या मागे इंद्रायणी दिसतच असेल. तर आपण इंद्रायणीवरून आता डायरेक्ट पुणे स्टेशनला जाणार आहोत. तर ठाण्यावरून आम्ही सकाळी 6:15 इंद्रायणी पकडली, जिचे तिकीट 105 रुपये होते. ते तिकीट तुम्ही तात्काळमध्येही काढू शकता किंवा आधी भीमाशंकरसाठी जवळचे रेल्वे स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर. जर तुम्ही पुण्याला उतरला तर तेथूनही तुम्हाला परत शिवाजी महाराज नगर स्टेशनला यावे लागते. शिवाजी महाराज नगर रेल्वे स्टेशनपासून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टॉपला जावे लागते. येथून आपल्याला भीमाशंकरसाठी बस भेटेल. शिवाजी महाराज नगर बस स्टॉपला जाण्यासाठी आपल्याला स्टेशनपासून 2 मिनिट चालल्यावर महाराष्ट्र बँक लागेल व तेथून आपल्याला 10 रुपयात बसेस बस स्टॉपला सोडेल. तर त्या निगडी, आळंदी आणि भोसरी या बसेस जातात. तर आम्ही आता शिवाजी महाराज नगर बस स्टॉपला आलेलो आहोत आणि इथून आपल्याला भीमाशंकरसाठी बस भेटेल. आम्हाला बस स्टॉपला यायला थोडा उशीर झाल्याने 9:30 ची बस निघून गेली होती व 10:00 ची येणार हे आम्हाला तेथे विचारल्यावर कळले. पण 1 तास झाला तरी बस न आल्याने आम्ही प्रायव्हेट गाड्याने जायचं ठरवले, जे 300 ते 400 रुपयांमध्ये आपल्याला भीमाशंकरला सोडेल. जर आपल्याला बस भेटली तर उत्तमच, कारण बस आपल्याला 185 रुपयांमध्ये भीमाशंकरपर्यंत सोडते. भीमाशंकर हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेले आहे. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून भारत सरकारने 1984 साली या अरण्याची भीमाशंकर अभयारण्य म्हणून घोषणा केली होती. खरं तर अतिशय घनदाट जंगल व तेथील मंदिरामुळे हे ठिकाण पुण्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर पुन्हा प्रकटते असे तेथील लोक मानतात. त्यामुळे ती जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. जर आपल्याला वेळ भेटला तर आपण गुप्त भीमाशंकरलाही भेट देणार आहोत. तर सलाम. तर आता आम्ही उतरलेलो आहोत गाडीमधून आणि इथून 1 ते 1.5 किलोमीटर आम्हाला चालवं लागतंय. कारण की आता विंटेजला आम्ही आलोय, पण तरी इथे बऱ्यापैकी रश तुम्हाला दिसते. पण तुम्ही जर विकेंडला इथे आला तर विकेंडला तुम्हाला खूप रश भेटेल. येथील रस्ते आणि खांबावरील नक्षी हेही येथे खूप छान प्रकारे सजवलेले आहे. तुम्हाला समोर दिसतच असेल भोलेबाबाची निशाणी जी खांबावर. वाटे तुम्हाला सगळे मंदिर खायच्या गोष्टी वगैरे दिसतच असतील. सामान आहे देवाला जे घ्यायचं आहे ते, बाकी गोष्टी आहेत जे तुम्ही बघू शकता. या गेट पासूनच इथे मंदिराला जायला रस्ता आहे आणि इथेच या काकांकडे आम्ही हार फूल घेत आहोत. इथे आपण चप्पल पण ठेवू शकता. आपल्याबरोबर ही माकडे आले देवाचे दर्शन घ्यायला. माय गॉड, इथे बघा काय चालू आहे. त्यामुळे सांभाळा जरा, इथे माकड पण आहे. आपल्याला नॉर्मल दर्शन घ्यायचं असल्यावर ही लाईन आहे
आणि जर आपल्याला व्ही आय पी पास हवा असेल तर त्याच्यासाठी पर पर्सन 500 रुपये ते आपल्याला बाजूने डायरेक्ट पुढे जाऊन आपल्याला भेटेल. तर आम्ही अजून लाईनमध्येच आहोत. आम्ही 3:45 लाईन चालू केली होती आहे तर 4:15 झाले आहेत. ऑलमोस्ट 1 तास झाला. 3 वाजता आरती होते त्यामुळे लाईन बंद करतात, त्यामुळे टाईम जरा बघून मगच लाईनमध्ये उभे राहा. तसेच मंदिरात सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळेही दर्शनास थोडा वेळ लागत आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने उदयन करून या परिसराला खूप छान असे सजवले आहे. ही आहे मंदिराची बाहेरील बाजू. 2.5 तास लाईन लावल्यावरती आत्ता आम्ही कुठे मंदिराच्या आतील बाजूस पोचलेलो आहोत. येथूनही 1/4 तास तरी आम्हाला घाबरायला जायला लागेल. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर खांबावर खूप सुंदर असे नक्षीकाम आहे. व्ही आय पी पासने दर्शन लवकर भेटत असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी ही व्ही आय पी पासवालीच होती. ही समोरच्या 2 रांगा तरी तुम्हाला व्ही आय पी पासवाल्या दिसतील आणि ही बाजूची 1 रांग ही 2.5 ते 3 तास उभी राहून इथपर्यंत आलेली दिसेल. गाभाऱ्यात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्याने तेथे आपण फोटो व व्हिडिओ नाही काढू शकलो. परंतु समोरील टीव्हीवर तुम्हाला महादेवाचे दर्शन नक्कीच भेटेल. तर अशा प्रकारे संध्याकाळचे 6:30 वाजले असून आमचे महादेवाचे दर्शन आत्ताच झालेले आहेत. हे आहे मंदिर. मंदिराच्या सभामंडपाबाहेर 5 मन वजनाची लोखंडी अशी घंटा आहे. याचा इतिहास असं सांगितला जातो की चिमाजी अप्पांनी ही घंटा या मंदिराला भेट म्हणून दिली होती. भीमाशंकरवरून शेवटची 6:30 ची बस असते, त्यानंतर आपण प्रायव्हेट गाडीने पुन्हा पुण्याला येऊ शकता. अशा प्रकारे आमची 1 दिवसाची जर्नी संपून आम्ही पुण्यावरून कोणार्क एक्सप्रेस पकडली आणि ठाण्याला परत आलो.